नमस्कार। आज मी तुम्हाला पापडीची भाजी करून दाखवणार आहे, साधी सोपी। इथे मी पापडी पाव किलो पापडी मोडून घेतले, पाण्यामध्ये पाण्याने धुवून परत धुवून अशी घेतली। आपण आता ती साफ कशी करून घ्यायची ती तुम्हाला मी दाखवते। इथे दोन शेंगा मी ठेवून घेतले, असे मध्ये दोन भाग करायचे। त्याच्यामध्ये केळी पण असू शकतात। आपण नीट दोन भाग करून नंतर असे छोटे छोटे तुकडे करून त्याचे दोर असतात ते काढून घ्यायचे। म्हणजे असे दोर येतात ते काढून टाकायचे। याला घेवडा पण बोलतात, काही लोक पापडी पण बोलतात। तर म्हणजे ही पापडीच आहे। घेवडा तो सोडा अशी बारीक शेंग लांबड असते, त्याला घेवडा असे खोलून घ्यायचे दोन भाग करून नंतरच तोडायचे, नाहीतर मध्ये किडी पण असू शकतात किंवा जास्त असे जून असतात। मग ते फक्त त्याचे असे जाड जास्त असतात त्याचे फक्त दाणे काढून घ्यायचे। हे आपले आपले बिया असतात त्या काढून घ्यायचे, हे दाणे त्याचे साल टाकून द्यायचे। इथे मी गॅस पेटून कढई गरम करून घेतले, 1.5 चमचा फक्त तेल टाकलं। याच्यामध्ये तेल जास्त नाही वापरायचं। फोडणीसाठी मी इथे छोटासा बारीक कांदा चिरून घेतला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतले आहेत। सोलून तेल आपलं गरम झालं आहे, मी लसूण टाकून घेतलं। इथे आपला लसूण हलका लालसर झाला आहे, मी आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला। याच्यामध्ये जोला किंवा आपण एक बारीक चिरून बटाटा पण घालू शकतो। त्यातला कांदा आणि लसूण थोडा 1-1.5 मिनिट भर हलकं तेलावर परतून घेऊया। इथे मी आता गॅस थोडा स्लो करते, आपला घरगुती लाल मसाला टाकून घेऊया 1 चमचा। कांदा मसाला टाकते 1 चमचा, पण तो तिखट आहे त्यामुळे आपलं घरगुती मसाल्याचं प्रमाण कमी टाकायचं। 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकतो, हळद 1/2 चमचा। ते मसाले आपल्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया 1/2 मिनिट। धुवून घेतलेले पापडे टाकूया। त्या भाजीला वाफेवरती शिजवायचं आहे। जर समजा तुमच्या शेंगांमध्ये असे जाडे दाणे असले तर थोडं 1/2 ग्लास पाणी टाकून वाफेवर शिजवून द्या, नाहीतर ही बारीक दाणे असे असले ना तर ते अशीच भाजी वाफेवरतीच छान शिजते स्लो गॅसवरती। पूर्ण गॅस स्लो करायचा आणि ढवळून ढवळून 2-2 मिनिटांनी अशी परतून परतून शिजवून द्यायची। आपण मिक्स करूया। हे मी आता ही भाजी आपली परतून घेतली छान मसाल्यांमध्ये, आता झाकण ठेवून तिला वाफेवर शिजवून घेऊया। मध्ये मध्ये झाकण काढून आपण बघायचं 2-3 मिनिटांनी असं आणि ढवळून घ्यायची, मिक्स करता यायचं नाही तर खाली लागू शकते। इथे आपली भाजी शिजत आले, मी 2 वेळा उघडून अशी मध्ये मध्ये ढवळून घेतले। थोडे मसाले लागल्यासारखे वाटले म्हणून थोडासा पाण्याचा हक्का दिला आहे, 1-2 चमचे आपले छोटे कांदे पोहायचे। आता इथे मी 1/2 चमचा मीठ टाकून देऊ, मिक्स करूया। परत इथे आपण 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून मीठ लावू देऊ, मिठामध्ये शिजू। इथे आपले 10 मिनिटं झाले, मी तर झाकण काढून बघते। पूर्ण स्लोवरच मी भाजी शिजवून घेतली 10 मिनिटं। आता मी थोडा फास्ट करून पाणी असेल तर सुकवून देते। तयार झाले, मी गॅस बंद करते।